दुधाळ गायी म्हशी शेळीमेंढी गट वाटप एक हजार मासल कुक्कुट पक्षी इत्यादी योजनांचा लाभ घेण्यासाठी ज्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार होता ती वेबसाईट काही दिवसापासून बंद होती परंतु ही वेबसाईट आता सुरू झाल्याने अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यस्तरीय योजना व जिल्हास्तरीय योजना अंतर्गत विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरू झालेले यामध्ये दुधाळ गायी म्हशींचे वाटप करणे मेंढी गट वाटप करणे एक हजार मासल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे एक दिवसीय सुधारित पक्ष्यांच्या शंभर पिल्लांचे वाटप करणे इत्यादी योजनांचा समावेश आहे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या एस डॉट कॉम या वेबसाईटवर हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो परंतु काही दिवसापासून ही वेबसाईट बंद असल्याने अर्जदारांना अर्ज करता येत नव्हते आता मात्र पुन्हा एकदा अर्ज करण्यासाठी ही वेबसाईट सुरू झालेली आहे त्यामुळे ज्यांना शेळी पालन कुक्कुटपालन व्यवसाय करायचा असेल आणि यासाठी शासकीय अनुदान हवे असेल तर अशा व्यक्तींनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करून द्यावा या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात अगोदर ए एच डॉट ई एच ए बी एम एस डॉट कॉम ही वेबसाईट सर्च करा ही वेबसाईट सर्च केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे तुमच्या कॉम्प्युटरवरती अशा प्रकारची स्क्रीन दिसेल या ठिकाणी वेबसाईटचा जो नेव्हिगेशन बार आहे त्या ठिकाणी विविध पर्याय तुम्हाला दिसतील यापैकी अर्जदार नोंदणी या पर्यावरती क्लिक करा जसे तुम्ही अर्जदार नोंदणी या पर्यावरती क्लिक कराल तर या ठिकाणी काही सूचना दिसेल त्या सविस्तर वाचून घ्या आणि बंद करा या पर्यावरती क्लिक करा आता अशा प्रकारचा हा अर्ज तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर या ठिकाणी ओपन झालेला असेल या ठिकाणी तुम्हाला जी माहिती भरायची आहे ती म्हणजेच आधार कार्ड क्रमांक वय अर्जदाराचं पहिलं नाव अर्जदाराच्या वडिलांचं नाव आणि अडनाव त्यानंतर लिंगमध्ये स्त्री आहे पुरुष आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि अशाच पद्धतीनं ईमेल आय डी असेल तर तो देखील या ठिकाणी टाईप करायचा आहे त्यानंतर जिल्हा निवडून तालुका निवडायचा आहे आणि अर्जदार जो ज्या गावामध्ये राहत असेल ते गाव या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा जात प्रवर्ग जोही असेल तो दिलेल्या यादीमधून या ठिकाणून निवडायचा आहे त्यानंतर जात जी असेल ती या ठिकाणी टाईप करा जात प्रमाणपत्र जर असेल तर होय या पर्यायाला सिलेक्ट करा नसेल तर नाही या पर्यायाला सिलेक्ट करा त्यानंतर दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करायचा आहे का तुम्ही जर अपंग असाल दिव्यांग असाल तर या ठिकाणी होय हा पर्याय सिलेक्ट करा नसेल तर नाही हा पर्याय सिलेक्ट करा दारिद्र्य रेषेखालील आहात का म्हणजेच जर तुमच्याकडे बी पी एल बिलो पॉवर्टी लाईनचं जर कार्ड असेल तर या ठिकाणी होय हा पर्याय निवडा त्यानंतर तुम्हाला तो दारिद्र्यशेचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे नसेल तर नाही हा पर्याय या ठिकाणी निवडा शैक्षणिक पात्रात जी जी असेल ती, ती निवडा नजीकच्या तीन महिन्यासाठी आठचे क्षेत्र म्हणजे जितकी जमीन तुमच्या नावावरती असेल ते क्षेत्र या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर राशन कार्ड क्रमांक टाकायचा आहे बँकेचं नाव टाईप करायचं आहे बँकेचा खाता क्रमांक आय एफ एस सी कोड आणि शाखा या ठिकाणी टाईप करायची आहे त्यानंतर अर्जदाराला एक स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे ज्याची साईज ऐंशी बीपर्यंत असेल आणि जो फॉर्मॅट आहे तो जे पी जी किंवा पी एन जी प्रकारामध्ये असेल अशाच प्रकारे अर्जदाराला स्वतःची स्वाक्षरी देखील या ठिकाणी अपलोड करायची आहे स्वाक्षरीची जी साईज आहे ती चाळीस के बीपर्यंत असावी आणि फॉर्मॅट देखील जे पी जी किंवा जे पी ए जी आणि पी एन जी या तीन प्रकारापैकी एक असावा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्यानंतर राशन कार्डमध्ये जितके घरातील सदस्य असतील अर्जदार वगळून अर्जदार वगळून घरातील जेवढीही सदस्यांची नावे राशन कार्डवरती असतील त्या सर्व सदस्यांची आधार क्रमांक सदस्याचं नाव आणि इतर माहिती या ठिकाणी द्यावं लागणार आहे एक 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 करत घरातील सदस्याचे आधार नंबर आणि इतर माहिती या ठिकाणी टाकायचं आहे हे सर्व टाकल्यानंतर नियम अटी या ठिकाणी मान्य करायचे आहेत म्हणजेच या चौकटीमध्ये क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी पुढे जायचं आहे आता जसे तुम्ही या ठिकाणी सबमिट कराल तुमच्या मोबाईलवरती एक पासवर्ड या ठिकाणी आलेला असेल आता या ठिकाणी लॉग इन करायचं आहे योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर त्यासाठी योजनेसाठी अर्ज करा या पर्यावरती क्लिक करा या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाईप करा आणि पासवर्ड जो की तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाठवलेला आहे तो पासवर्ड दिलेल्या चौकटीमध्ये टाका पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन या हिरव्या रंगाच्या बटनावरती क्लिक करा जसे तुम्ही लॉग इन कराल या ठिकाणी आणखीन काही सूचना येईल ती सविस्तर वाचून घ्या आणि सूचना बंद करा सूचना बंद केल्यानंतर या ठिकाणी अर्जदाराला अजून काही माहिती भरायची आहे ती अशी आहे आधार कार्ड क्रमांक अर्जदाराचे पूर्ण नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी वय लिंग जात प्रवर्ग कुटुंब संख्या आठचे क्षेत्र दारिद्रशेखालील आहे का शैक्षणिक पात्रता जात प्रमाणपत्र आहे का दिव्यांग ही माहिती आपण रजिस्ट्रेशन करताना भरलेली होती त्यामुळे ही माहिती या ठिकाणी आलेली आहे त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराला एक योजना निवडायची आहे या योजना या ठिकाणी तुम्ही बघू शकता योजना निवडल्यानंतर अर्जदार महिला बचत गटाचे सदस्य आहे काय असेल तर होय नसेल तर नाही थोडक्यात काय की या ठिकाणी जे जे प्रश्न विचारले जाईल त्या प्रश्नांना समोर दोन पर्याय आहेत एक आहे होय आणि दुसरा आहे नाही जर तुम्हाला एखादा पर्याय लागू नसेल तर त्या ठिकाणी नाही या पर्यायावरती क्लिक करा आणि असेल तर होय या पर्यायावरती क्लिक करा या ठिकाणी आणखीन एक पर्याय आहे की अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहे काय असल्यास जर तुम्ही होय हा जर पर्याय केला तर या ठिकाणी असल्यास स्वयंरोजगार केंद्रात असलेल्या नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे हा नोंदणी क्रमांक तुम्हाला जर माहित नसेल तर महास्वयम या वेबसाईटवरती तुम्हाला या ठिकाणी जावं लागणार आहे या ठिकाणी महास्वयम असा किवर्ड टाईप करा महास्वयं वेबसाईटची लिंक येईल या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी महास्वयम या वेबसाईटचा दिसेल नोकरी इच्छुक उमेदवार लॉग इन असा पर्याय दिसेल ठिकाणी तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर पासवर्ड टाईप करायचा आहे तुम्ही जर पासवर्ड विसरले असाल संकेतांक विसरलात येथे क्लिक करा असा एक पर्याय त्यावरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा किंवा आधार क्रमांक टाईप करायचा आहे जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक कराल एक एस एम एस तुमच्या मोबाईलम तुमच्या मोबाईल नंबरवरती सेंड केला जाईल आणि त्यामध्ये एक पासवर्ड असेल तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर के जसं तुमचं प्रोफाईल ओपन होईल सगळ्यात टॉपला अशा प्रकारचा तुमचा केंद्रात नोंदणी केलेला क्रमांक या ठिकाणी आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे इतर माहिती होय नाही होय नाही तुम्हाला टाकायचे आहे ज्या योजनेचा लाभ घेतला ती योजना या ठिकाणी निवडा किंवा नसेल तर नाही निवडा प्रश्न वाचून घ्या आणि एक, एक एक करत होय किंवा नाही यापैकी एक पर्याय निवडा आता होय नाही होय नाही ही, हो ना ही, ही माहिती भरत भरत तुम्ही शेवटी आलेला आहात इथं काही नियम आटी आहेत त्या वाचून घ्या ह्या नियम व अटी मान्य करा त्यासाठी दिलेल्या चौकटीत क्लिक करा आणि पुढे चला या पर्यावरती क्लिक करा जसे तुम्ही पुढे चला या पर्यावरती क्लिक कराल तर अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती दिसेल त्यामध्ये माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्या चूक असेल तर बदल करा या पर्यावरती क्लिक करून तुम्ही त्यामध्ये रेक्टिफिकेशन म्हणजे चुकीची दुरुस्ती करू शकता नसेल तर जतन करा या पर्यावरती क्लिक करा जसे तुम्ही जतन या पर्यावरती क्लिक कराल तर या ठिकाणी अशा प्रकारची एक सूचना देईल तर अशा पद्धतीने आता प्राप्त झालेल्या अर्जाचा माहिती या ठिकाणी अर्ज क्रमांक आहे अर्जदाराचं नाव आहे मोबाईल नंबर आधार क्रमांक अर्ज दिनांक वेळ ज्या दिवशी अर्ज केला ज्या वेळी अर्ज केला ती संपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली कोणत्या योजनेसाठी अर्ज केला ते देखील या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी एक टीप दिलेली आहे अर्ज पात्र झाल्यास कागदपत्रे दिलेल्या कालावधीत जमा करावे लागतील या संबंधित माहिती नोटिफिकेशनद्वारे कळवण्यात येईल याची अर्जदाराने खात्रीशीर नोंद घ्यावी तुम्ही याची प्रिंट काढू शकता प्रिंट काढण्यासाठी प्रिंट काढा या बटनावरती क्लिक करा जर तुमच्या कॉम्प्युटरला प्रिंटर जोडलेलं नसेल तर सेव्ह ॲज पी डी एफ देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे की पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं जी नाविन्यपूर्ण योजना सुरू झालेली आहे त्यासाठी शेळी मेंढी गाई म्हशीचं वाटप कुक्कुटपालन या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा धन्यवाद